नमस्कार. आज आपल्याकडं चर्चा करण्यासाठी श्री प्रकाश चव्हाण साहेब आलेले आहेत. यांची खासियत म्हणजे ते अतिशय उत्कृष्ट प्रकारची पावभाजी बनवतात. आता पावभाजीचं अनेक वचन काय म्हणतं मला माहीत नाही, पावभाज्या म्हणता येत नाही त्याला, पण वेगवेगळ्या प्रकारची पावभाजी ते बनवतात. तर इथं मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही ज्या ज्या प्रकारची पावभाजी बनवता सध्या, तर त्यांची एक नावं सांगितली तर बरं पडेल. आपल्याकडे नॉर्मल बेसिक पावभाजी, त्याच्यानंतर बटर पावभाजी, चीज पावभाजी, मग स्मोकी पावभाजी, स्मोकी चीज पावभाजी, पालक पावभाजी, मेथी पावभाजी, आणि ब्लॅक पावभाजी आणि ग्रीन पावभाजी, अशा आत्तापर्यंतचे एवढे व्हरायटीज आहेत आपल्याकडे आता. आणि जैन लोकांसाठी पण आहे, जैन पावभाजी ही आपण ठेवतो. व्हेरी नाईस. तर एवढ्या व्हरायटी त्यांच्याकडे पावभाजीच्या आहेत. आणि मी जेव्हा पहिल्यांदा ह्या दुकानात गेलो होतो त्यांच्या पावभाजीच्या केंद्रात, तर त्यावेळेला मी इम्प्रेस होण्याचं कारण हेच होतं की जनरली पावभाजी म्हटलं की एक दोन प्रकारच्या जास्तीत जास्त ती खडा पावभाजी वगैरे असे पावभाजीचे प्रकार माहिती होते. पण एवढ्या मोठ्या प्रकारच्या पावभाज्या लिस्ट जेव्हा बघितली तेव्हा लक्षात आलं की माणूस काहीतरी खास आहे. पावभाजी म्हटलं की आमच्या मुंबईकरांच्या तोंडाला पाणी सुटलेलंच असतं. मुंबईत जर तुम्ही राहत असाल मुंबई परिसरात, तर नक्की त्यांच्याकडे पावभाजी खायला आपण या. आपलं जे हॉटेल आहे ते कुठं आहे एक्झॅक्ट थोडंसं सांगा. आपलं चेंबूर आणि तिलकनगर याच्या मध्यस्थानी हॉटेल आहे. आपलं शेल कॉलनीमध्ये आहे, शेल कॉलनी रोड, आणि त्याच्या ऑपोजिट नियरबाय मॅफको आहे. म्हणजे ते चांगला एक दोघांच्या मधोमध आपलं ते सेंटर आहे. आणि त्याचं नाव आहे यम्मी फिस्ट शेप पावभाजी. ओके. आपल्याला इथे दूरध्वनी क्रमांक दिसतोच आहे खालती, तर त्याच्यावरही तुम्ही फोन करा आणि तुम्हाला कळेल की कोणकोणत्या प्रकारच्या पावभाजी आहेत, रेट्स काय काय आहेत, अवेलेबिलिटी कशी आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यातून डिटेल कळेल. मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही फक्त म्हणजे हॉटेलमध्ये येणाऱ्यांनाच देता का होम डिलिव्हरी आहे, पार्सल सर्व्हिस आहे, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. नाही, आपण हॉटेलमध्येही वॉकिंग सिटी त्यांनाही आपण तिथे पावभाजी देतो. त्याचबरोबर आपला डिलिव्हरी बॉयसुद्धा आहे, तोही डिलिव्हरी करतो. आणि त्याचबरोबर स्मोकी, झोमॅटो, उबेर इट्स ह्या माध्यमातूनही आपण डिलिव्हरी करत असतो. ओके. म्हणजे मुंबईच्या साधारणतः चेंबूरच्या 4 किलोमीटरच्या परिसराला तुम्हाला धरायला हरकत नाही. येस सर, येस सर, बरोबर. तर चेंबूरच्या 4 किलोमीटरच्या परिसरात जर तुम्ही असाल तर प्रत्यक्ष पावभाजीचा आनंद घर बसल्या घेऊ शकता. आणि अन्यथा मुंबईकर शौकीन आहेत, आम्ही फरसाण खाण्यासाठी कुठेतरी जातो, वडापाव खाण्यासाठी 10-10 किलोमीटर आम्ही बाईकवरून जाऊ शकतो, तर त्यामुळं तुम्ही चेंबूरला पावभाजी खायला नक्कीच याल अशी अपेक्षा आहे. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला इतक्या व्हरायटी ऑफ पावभाजी करण्याची जी कल्पना सुचली, तर किंवा व्यवसाय करायची कल्पना, तर ह्या संदर्भात आपले गुरु कोण? ॲक्च्युली या क्षेत्रामध्ये येण्याचा म्हणजे माझं जास्त अट्रॅक्शन हे माझे बॉस जे होते मिस्टर विजय चंद्राना, यांचे बिझनेस करायची स्ट्रॅटर्जी आणि त्यांचं जे बिझनेस त्यांची जी फूड इंडस्ट्री होती त्याच्यामध्ये ते जे वेगवेगळे प्रकार बनवत होते, ज्यांचे त्यांचे एका प्रोडक्टपासून ते लोक ते वेगवेगळे प्रोडक्ट कसे बनवत होते, तर त्याच्यामध्ये त्यापासून मी शिकलेलो आहे. म्हणजे आपला फक्त पावभाजी हा प्रोडक्ट आहे, तर त्या पावभाजी प्रोडक्टमध्ये आपण अजून काही व्हरायटीज देऊ शकतो, वेगवेगळे फ्लेवर कसे देऊ शकतो, तर त्यामुळे आपण ते वेगवेगळे फ्लेवर बनवत चालू केला. ओके. आणि तुम्ही साधारणतः किती वर्ष या फूड इंडस्ट्रीमध्ये आहात? फूड इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कॅटरर्स वगैरे आणि हॉटेल ह्या क्षेत्रामध्ये मी अराउंड 10 वर्षापासून आहे. ओके. आता पुढचा प्रश्न की तुम्ही ज्या ह्या व्हरायटी पावभाजी सांगितल्या, तर त्याबद्दल एक एक माहिती, तुमची सगळ्यात आवडती पावभाजी म्हणजे सगळ्याच आपल्याला प्रिय असतात, पण तरीसुद्धा तुम्ही जी नावं घेतली त्यातली सगळ्यात आवडती पावभाजी कुठची तुमची, तिथपासून सुरुवात करूया. माझी सर्वात आवडती पावभाजी म्हणजे साधी पावभाजी, जी बटर पावभाजी आहे तीच आहे. पण त्याच्यामध्ये एक वेगळी क्रिएटिव्हिटी नाही आहे किंवा वेगळं असं काही असं एक अट्रॅक्शन नाही आहे. पण मला आवडणारी पावभाजी ही माझ्या हॉटेलमधली ही स्मोकी पावभाजी आहे, स्मोकी तंदूर पावभाजी. त्यामध्ये काय आहे, आपण बेसिक पावभाजी तर बनवतो, त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये कोल, आपला जो कोळसा आहे याच्याने आपण स्मोक देतो. आणि ती स्मोकीची प्रक्रिया जी आहे त्याच्यानंतर जो आपण जेव्हा ते ढाकण उचलतो आणि त्याच्यामधून निघणारा स्मोक जो आहे आणि त्यामध्ये मिक्स झालेला जो फ्लेवर आहे स्मोकीमध्ये पावभाजीमध्ये, तो अत्यंत चांगला आहे. आणि तो ती पावभाजी मला अत्यंत बनवतानाही मजा येते आणि खातानाही मजा येते. ओके. बरं, हा जो स्मोक तुम्ही तयार करता तर तो कशाचा असतो? म्हणजे नक्की कोळसा आहे त्याच्यामध्ये आणि आपण बनवलेले आपले बनवलेला आपला लवंग आणि इलायची ह्याचा जो फ्लेवर आहे
तो स्मोकी फ्लेवर आपण त्याचा त्याचा एक वेगळा मसाला बनवलेला आहे आपण स्वतः, आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकतो त्या कोळशामध्ये, म्हणजे बटर टाकतो आणि त्याच्याबरोबर तो मसाला टाकतो, त्यामुळे तो त्याची जी येणारी स्मोक आहे ती त्या पावभाजीमध्ये मिक्स होते आणि त्यामुळे लागणारा जो टेस्ट आहे ती एकदम अमेझिंग आहे. फंटॅस्टिक. तर आपल्याला अशी काहीतरी वेगळी डिश खायची असेल, स्मोकी पावभाजी खायची असेल, तर आपण नक्की आपण इथं दूरध्वनी क्रमांक दिला तिथं संपर्क करा, स्वतः येऊन भेटा आणि तृप्त होऊन जा. पुढचा प्रश्न असेल की ही एक झाली पावभाजी, साधी पावभाजी, बटर पावभाजी, स्मोकी पावभाजी, पण तुम्ही काहीतरी ग्रीन पावभाजी म्हणालात किंवा मेथी पावभाजी, तर त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्या. ग्रीन पावभाजीमध्ये बेसिकली आपलं असं आहे करून की त्याच्यामध्ये लागणारे जे ग्रीन पदार्थ आहेत, म्हणजे आपले पालक पाव, पालक आहे, पालकला पालक आपण बॉईल करून त्याच्यामध्ये मिक्स केला जातो, परत त्याच्याबरोबर वटाणा आहे, म्हणजे आपण लसूण जे टाकतो ते आपण नॉर्मली त्याला ग्रीन पाला आलेला असतो तो पाला आपण त्याच्यामध्ये टाकतो, म्हणजे बेसिकली सगळे जेवढे ग्रीन पदार्थ आहेत ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून आपण ती ग्रीन पावभाजी बनवतो. आणि त्याचबरोबर मेथीचा म्हटलं तर आपण मेथी आपण फ्रेश मेथी यूज करतो, आपण कश्मीरी मेथी यूज करत नाही. आपण फ्रेश मेथी तिला साफ केली जाते आणि त्याच्यानंतर तिला चॉप करून त्याच्यामध्ये ती स्टीम केली जाते आणि त्याच्यानंतर ती पावभाजीमध्ये मिक्स होते. सो इट इज अ व्हेरी नाईस थिंग. म्हणजे मेथीची कडू चव पावभाजीची नाही, पावभाजीमध्ये ती स्टीम आल्यामुळे ती मेथीची कडू चव राहते आणि आपले जे मसाले आहेत त्याच्यामुळे ते कडू चव राहते त्याच्यामध्ये. आणि बेसिकली मेथी म्हटल्यावर आपण ती पौष्टिक म्हणतो. येस येस, ऍक्च्युली त्याच्यामध्ये फार चांगलं आहे करून की मेथी म्हणजे नॉर्मली लहान मुलांना वगैरे जेव्हा पावभाजी आपण खायला जातो घेऊन तेव्हा त्यांना पावभाजी तर आवडत असते पण त्यांना मेथी आवडत नसते, मग त्यामुळे जर तुम्ही त्यांनी त्यावेळेला फार फार वेळा होतं की ते मेथी पावभाजी टेस्ट करतात आणि ते लोक बोलतात आम्हाला हीच पावभाजी, नेक्स्ट टाइम जेव्हा येतात तेव्हा त्यांना तीच मेथी पावभाजी खायची असते, पण त्यांना ऍक्च्युली मेथी ह्या घरी खात नसतात, पण ती पावभाजी म्हणून माझ्याकडे आल्याच्यानंतर ती पावभाजी खातात आणि कडवट न लागता त्याच्यामध्ये त्यांना पौष्टिक पौष्टिक भेटतं. मग त्याच्यामध्ये बरं आपली मेथी पावभाजी तसं पालक पावभाजी सेमच आहे. नॉर्मली मुलांना आजकाल नाही आवडत व्हेजिटेबल्स, पण ते पावभाजीमध्ये मिक्स केल्यानंतर तो फ्लेवर आवडतो. व्हेरी नाईस, फार चांगली आयडिया आहे की कृत्रिम अन्न देण्यापेक्षा नैसर्गिक अन्न आणि पौष्टिक घटक ह्या पावभाजीमधून जातात. बरं, ह्यासाठी रेटही कमी आहे, फार जास्ती रेट काही नाही आहे, पण त्याच्याबद्दल तुम्ही जो दूरध्वनी क्रमांक दिला त्याच्यावर विचारू शकता कसे कसे रेट आहेत ते. आता तुम्ही जी ब्लॅक पावभाजी म्हणाला होता, ग्रीन पावभाजी बद्दल सांगितलं, ब्लॅक पावभाजी म्हणजे काय? ब्लॅक पावभाजी याच्यामध्ये खोबरं आपला जे हे आहे कोकोनट बेस आहे, कोकोनट आपण त्याच्यामध्ये कोकोनट हे जाळला जातो तो आणि त्याला ब्लॅक करून त्याच्यानंतर तो ग्राइंड केला जातो. आणि त्याचबरोबर आपले जे नॉर्मल पावभाजी जे मसाले आहेत ते आपण नॉर्मली रोस्टेड करतो, त्याला थोडेसे लाल करतो आणि मग ते ग्राइंड होतात. पण ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते एक काही वेळ आपण जास्त देतो आणि त्याला थोडंसं काळपटपणा आणतो, थोडासा जाळला जातो पण एकदम जाळून टाकत नाही आणि ते मसाले बनवले जातात. आम्ही ते मसाले स्वतः बनवतो आणि मग ती पावभाजी काळी ब्लॅक पावभाजी आपण बनवतो. ओके, म्हणजे ब्लॅक पावभाजीची चव काहीतरी वेगळीच कडून असणार आहे, पण तुम्हाला ती ब्लॅक पावभाजी आणि तो एक वेगळी टेस्ट कोकोनट बेस्ड टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवता येईल. आता याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे ते पनीर पावभाजी जी म्हणाला तुम्ही, त्याच्यात नक्की म्हणजे जी सामान्यत हॉटेलमध्ये जी पनीर पावभाजी असते आणि आपण जी करता त्याच्यात काय फरक आहे? नॉर्मली पनीर पावभाजीचे त्याच्यामध्ये क्यूब टाकले जातात, तुकडे टाकले जातात, आपण त्याच्यामध्ये आपण त्याला आपण पूर्णपणे काही वेळा आपण ग्राइंड करतो पनीर, काही वेळेला आपण त्याला स्मॅश करतो आणि त्याच्यामध्ये पावभाजी बरोबर शिजवतो आणि वेगळी त्याच्यामध्ये वेगळे आपण त्याच्या वरतूनही पनीर टाकतो. ओके, आता आणखीन एक प्रश्न आहे की मगाशी जी यादी तुम्ही सांगत होतात तर त्याच्यामध्ये जैन पावभाजी असा एक प्रकार तुम्ही बोलला, बरोबर, तर तो जैन पावभाजी नक्की काय असते? जैन पावभाजी बेसिकली म्हणजे जैन लोक जे आहेत ते आपले जमिनीखाली उगवणारे जे व्हेजिटेबल्स आहेत ते खात नाही, पण त्याच्यामध्ये आपण बटाटा म्हटला, कांदा म्हटला, लसूण म्हटला, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत नाहीत. आणि आपण त्याच्या व्यतिरिक्त जे पदार्थ आहेत राहिलेले आहेत, टमाटा आहे, कॅप्सिकम आहे, ह्या गोष्टी यूज करून आपण पावभाजी बनवतो. म्हणजे जर आपण जैन पंथाचे अनुयायी असाल त्या पद्धतीचं जर खायचं नसेल तर यांच्याकडे नक्की पावभाजी घ्यायला हरकत नाही की जमिनी खालचे पदार्थ न घातलेली पावभाजी ही आहे जैन पावभाजी. बरं, आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न येईल तो म्हणजे की मी समजा आपल्या परिसरात राहतो तर आपल्या केंद्रावर येऊन नक्कीच खाईन पावभाजी, पण समजा जर ह्या परिसरात राहत नाही पण आपलं हे ऐकून तिथं पावभाजी खाण्याची जर इच्छा झाली तर अशा वेळेला तुम्ही पार्टीच्या ज्या ऑर्डर असतात, कोणी पार्टी ठेवली, पार्टीमध्ये जर घ्यायची असेल, ती लग्नाची पार्टी असेल किंवा आणखीन कोणती असेल, तर अशा वेळेला तुम्ही मुंबई परिसरामध्ये तुमची पावभाजीची कॅटरिंग सर्व्हिस देतात का?
हो ऍक्च्युली आपण मी तुम्हाला सांगितलं पहिलं की मी 10 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे, तर नॉर्मली लग्नाच्या वगैरे याच्यासाठी जर त्याला कोणा कॅटरी पावभाजीची रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला मी पावभाजी तिथे लावतो, पण एक त्याच्यामध्ये एक क्वांटिटी हे असं करून की तुम्ही मिनिमम 200 पावभाजी तर तुमची मिनिमम ऑर्डर असली पाहिजे, म्हणजे की विरार 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 आहे किंवा मग ह्या साईडला वाशीच्या पुढे आहे अशा जागी असलं तर मग आपला 200 मिनिमम प्लेट्स आपण ती पावभाजी घेतो ऑर्डर्स, अदरवाईज त्यांची जर 150 असेल 100 असेल 50 असेल किंवा 25 असेल अशी असेल त्यावेळेला आपण फोनवरनं ऑर्डर घेतो आणि प्लस त्यांना ते बनवून देतो आपण आपल्या आपल्या शॉपवरती बनवतो आणि मग ती डिलिव्हरी दिली जाते किंवा मग त्यांच्या त्यांना स्वतः पिकअप करायला लावतो आपण, अशा तऱ्हेने आपण ती सर्विस देतो. म्हणजे जर आपली साधारणतः 200 आसपासची जर ऑर्डर असेल तर ते स्वतः तिथे येऊन सगळा सेटअप करणार आहेत, पण त्याच्यापेक्षा जर कमी ऑर्डर असेल तर अशा वेळेला ते बनवून तुम्हाला द्यायची व्यवस्था करू शकतात. अधिक माहितीसाठी हा जो दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी नक्की बोला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की पावभाजी तर मुंबईमध्ये स्ट्रीट फूड ह्या प्रकारे पण दिसतं, हॉटेलमध्ये पण असतं, तर आपल्या इथं ते स्वच्छतेसाठी आपण काय काय काळजी घेता आणि विशेषतः संसर्गजन्य रोग जेव्हा होत असतात तर त्या साथीचा फैलाव होऊ नये म्हणून आपल्याकडून काय काय खबरदारी घेतली जाते? बरोबर, ह्याच्यामध्ये आपलं हॉटेल जे आहे आपली जी जागा आहे तिथे आपण दिवसातून 3 वेळा सॅनिटाईज केलं जातं, परत आपलं प्रत्येक वेळा 2-3 वेळा आपण तिथे साफसफाई झाली पूर्ण होते त्याच्यामध्ये, तर स्टाफचा प्रत्येक वेळेला आपण चेक करतो, स्टाफची ग्रूमिंग कशी आहे ती स्टाफची माझी आम्ही लोक प्रत्येक वेळा चेक करत असतो, परत आपला प्रॉपर युनिफॉर्म आहे, कॅप आहे, ग्लव्ज आहेत, या सगळ्या गोष्टीही आपण त्याच्यामध्ये बरोबरही करत असतो. ओके, तर त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन त्यांच्याकडून ऑर्डर घेऊ शकता. प्रशांतजी, आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की तुम्ही पावभाजी व्यतिरिक्त बिर्याणी आणि पुलाव अशा गोष्टी सुद्धा आपल्या केंद्रावर ठेवता. बरोबर, तर आजकाल एक असा प्रकार आहे की व्हेज प्रकाशींचं हॉटेल जे आहे ते पूर्ण शाकाहारी, आणि बरेचदा असा मुद्दा असतो की व्हेज बिर्याणी हा प्रकारच नाही, म्हणजे बिर्याणी म्हटलं की नॉनव्हेजच असतं, ती व्हेज नसतेच, तर व्हेज असलं की त्याला पुलाव म्हणायचं, असा एक ट्रेंड काहीतरी सुरू झाला आहे. तर थोडासा मी तुम्हाला इथं प्रश्न विचारतो की व्हेज बिर्याणी आणि पुलाव ह्याच्यात तुम्ही भेद कसा करू शकता? नाही नाही, बेसिकली पुलाव आणि बिर्याणी हे दोन वेगवेगळे आहे. बिर्याणी म्हटलं तर आपण जेव्हा ती लहर लावली जाते, आपण जी ती करतो ती आपण पहिला त्याची ग्रेव्ही बनवतो आणि त्याच्यानंतर आपण ती प्रोसेसमध्ये आपण नंतर राईस टाकतो आणि तो थर लावतो आपण आणि त्याच्यानंतर ती काढली जाते, ती दम दिल्याच्या नंतर त्याला जे म्हणतात ती बिर्याणी, आणि जी तव्यावरती बनवतो त्याला आपण म्हणतो तवा पुलाव बोलतो. त्याचबरोबर आपण राईसमध्ये मिक्स करतो ज्या गोष्टी आपण आपले जे हे आहेत व्हेजिटेबल्स आहेत ते आपण जेव्हा मिक्स करतो तव्यावरती किंवा आपण कढईमध्ये जेव्हा मिक्स करतो तर त्याला पुलाव बोलतात. हे अशी वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे बनवण्याच्या प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या आहेत. बिर्याणी आपण थर लावतो त्याला स्टीम देतो आणि नंतर मग ती बनवतो त्याला बिर्याणी बोलतात, आपण तव्यावरती बनवतो त्याला पुलाव बोलतात, आणि आपण जेव्हा तव्यावरती किंवा मग आपण कढईमध्ये जेव्हा मिक्स करतो ते व्हेजिटेबल्स पूर्ण आणि तो राईसमध्ये मिक्स करतो त्याला आपण पुलाव बोलतो. अशा प्रकारे ते वेगवेगळे हे आहे. बरं, तुम्ही दोन्ही देता? येस येस. आता आपण ऑर्डर जेव्हा येतात आपल्याला कॅटरिंगची ऑर्डर येतात किंवा कोणाच्या बर्थडेची ऑर्डर येते त्यावेळेला आपण ती बिर्याणी देतो, पण आपला नॉर्मल आता पावभाजी चालू होतं त्याच्याबरोबर जो कन्सेप्ट आहे तो आपला तवा पुलावचा आहे, त्यामुळे आपण तवा पुलाव देतो. ओके, मग तवा पुलावमध्ये आपण काही आणखीन व्हरायटी आहे? तवा पुलावमध्ये आपण स्मोकी तवा पुलाव ही, म्हणजे आपण जशी पावभाजीमध्ये स्मोकी देतो तसा आपण पुलावमध्येही स्मोकी तवा पुलाव दिला आहे, तो एकदम चांगला बनतो तवा पुलाव. ओके, आणि हे सगळं बासमती राईस मध्येच असतं का आणखी दुसरे राईस वापरला जातो? नाही, ह्याला बासमती राईस असतो. आपला जो राईस आहे तो चांगला एक चांगली अमाऊंट आहे त्याची, की आपण तो आपण राईस वापरतो, म्हणजे बिर्याणीचा जो राईस असतो तो आपण युज करतो. येस येस येस, व्हेरी नाईस. तर याबद्दल आणखीन थोडं काही सांगू शकाल का पुलावाबद्दल? लेमन राईस किंवा अशा पद्धतीचे काही? नाही नाही, अशा तर म्हणजे कॅटरिंगच्या ह्याच्यामध्ये तर आपण वेगवेगळे राईस फार बनवतो, म्हणजे आपण तवा पुलाव बनवतो, लेमन राईस बनवतो, मग बिर्याणीमध्ये वेगवेगळे राईस आहेत, खूप राईसमध्ये खूप अलग अलग वेगवेगळे पदार्थ ऑप्शन्स आहेत जे आपण करतो. ओके, व्हेरी नाईस. तर आपल्याला जर असा गरम गरम पुलाव खायची इच्छा असेल तर नक्की संपर्क करावा, नंबर दिलेला आहे. तर एवढ्या वेळा आपण बोलतोय त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पुलाव बिर्याणी त्याच्यानंतर विविध प्रकारच्या पावभाजी ह्या गोष्टी तुमच्या हॉटेलमध्येच देता. बरोबर, पण तुम्ही स्वतःची सुरुवात करताना असं म्हणाल होतं की तुम्ही कॅटरिंग सर्व्हिस पण आहे. येस येस. तर ह्या कॅटरिंग सर्व्हिसमध्ये तुम्ही काय काय गोष्टी देता?
तर ते थोडक्यात आमच्या ग्राहकांना सांगितलं. कॅटरिंग सर्व्हिस मध्ये जेव्हा मी चालू केलं होतं त्याला एका अराउंड आता 7 ते 8 वर्ष झाले. पुन्हा असा जो पूर्ण कालावधी आहे तो माझा 10 वर्षाचा आहे. पण 7-8 वर्षापूर्वी जेव्हा मी चालू केला होता तेव्हा आपली बेसिक प्राइस मध्ये आपला कॅटरिंग होता तेव्हा 80 रुपये 90 रुपये अशी पर प्लेट होती. अरे 120 होती. पण आता जी आता जे हे आहे आपण बँक्वेटमध्ये करतो किंवा बाकी ज्याच्यामध्ये करतो आपली प्राइस ही फार जास्त नाही आहे किंवा फार हाय फंडा नाही आहे. आपण जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्मली आपला मेनू जो असतो हा जो आहे हा 2 भाज्या चपात्या दाल राईस आणि कोशिंबीर वगैरे हा मेनू आपण नॉर्मली आपला मिडल क्लासमध्ये तो चालतो किंवा असा आपण ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पण आपण बँक्वेट वगैरेमध्ये गेलो होतो तर आपला मेनू त्यांच्या एक्सपर्ट त्यांच्या रिक्वायरमेंट आहे त्याच्या हिशोबाने आपण बनवतो. त्यासाठी वेगळे कुक वापरले जातात म्हणजे गुजराती असेल हे असेल वेगवेगळे कल्चरचे जी माणसं त्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कुक वापरतो आणि तसंच पद्धतीने आपण ते कॅटरिंगची ऑर्डर देतो. मिनिमम आपण घ्यायचं म्हटलं तर 200 पासून ते 1000 पर्यंत 2000 माणसापर्यंत पण आपण कॅटरिंगची ऑर्डर करतो म्हणजे लग्नाची ऑर्डर वगैरे म्हणजे ओपन बँक्वेटच्या हॉलमध्ये किंवा मग कुठल्या छोट्या हॉलमध्ये किंवा मग ओपन ग्राउंडमध्ये अशाही आपण ऑर्डर करतो त्याच्यामध्ये कॅटरिंगच्या. व्हेरी नाईस. तर एका चांगल्या एक्सपर्टकडून आपल्याला कॅटरिंगची ऑर्डर जर द्यायची असेल तर तुम्ही अन्य कोणत्या कॅटररचा विचार करण्याआधी यांचा विचार करा. नंबर दिलेला आहे तिथे संपर्क करा आणि खरं सांगायचं तर तुम्ही समाधानी व्हा त्यानंतर कॅटरिंगच्या ऑर्डरच्या बाबतीत. थँक्यू सर. धन्यवाद. डू कम टू अवर शॉप ॲट चेंबूर. वी हॅव ब्लॅक पावभाजी, चीज पावभाजी, ग्रीन पावभाजी, स्मोकी पावभाजी अँड पनीर पावभाजी. यम्मी. येस डेफिनेटली. थँक्स फॉर शोईंग दिस ऑल. थँक्यू. थँक्यू.